लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शासनाच्या वतीने गाव, शहर, राज्य आणि देशाचा विकास करत असतात. रस्ते बांधणी, रस्ते दुरुस्ती, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शिक्षण आणि सामाजिक सभागृह, सभामंडप जनतेसाठी निर्माण करत असतात. नाशिक पूर्व मतदारसंघातील संभाजीनगर रोड, संभाजीनगर नाका, नांदूर नाका, उड्डाण पूल बांधणी, रस्ते काँक्रिटीकरण करणे, आडगाव पोलीस ठाणे सभामंडप बांधणे, अक्षर ब्रह्म कोणार्क नगर सभागृह बांधणे, दत्तनगर आडगाव शिवारेतील मोकळ्या जागेवर वॉल कंपाऊंड बांधणे अनुषंगिक कामे, तुळजाभवानी चौक येथे सभामंडप बांधणे अनुषंगिक कामे करणे या विविध विकास कामांचा नाशिक पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून 75 कोटी रुपये मंजूर निधी, भूमिपूजन सोहळा, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांच्या शुभ हस्ते गुरुवार 14 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न झाला. यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले काही परिहार्य कारणास्तव अनुपस्थित असल्यामुळे डॉक्टर सुनील ढिकले आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या वतीने उपस्थित होते. यावेळी प्रभागाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव निमसे, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, दिलीप निमसे, रामभाऊ संधान, सुवर्ण संधान, जनार्दन शिंदे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील ढिकले आणि उद्धव निमसे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर रस्ता हा वेगाने विकसित होणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर भरपूर वर्दळ असते आणि त्या वर्दळीला खऱ्या अर्थाने जर कंट्रोल करायचं असेल, ती सगळी सुरळीत करायची असेल आणि अपघात जर थांबवायचे असतील तर इथं उड्डाण पुलाची गरज होती आणि ती फार दिवसाची मागणी होती. आमदार राहुलभाऊ ढिकले यांच्या निधीतनं 50 कोटी रुपये खर्चून इथे नांदूर नाक्यावर एक चांगला उड्डाण पूल होतो आहे. त्या उड्डाण पुलामुळे या भागातील वर्दळीला एक चांगला स्वरूप मिळेल, अपघात कमी होतील आणि या भागाचा खूप विकास होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो. विश्वासांच्या वतीने आमदार राहुलभाऊ ढिकलेंचं मनापासून आभार करतो, अभिनंदन करतो की त्यांनी इथल्या खूप दिवसाची मागणी होती, इथं उड्डाण पूल होणं गरजेचं होतं, अनेक अपघात झाले, नागरिकांचे याच्यामध्ये जीव गेले आणि राहुलभाऊंनी तातडीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून 50 कोटी रुपयाचा उड्डाण पूल आणि 25 कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रोड इथं मंजूर केला आणि त्याचं उद्घाटन आज संपन्न झालं. खरं म्हणजे राहुलभाऊंचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण त्यांनी कधीच निधीबाबत आम्हाला नाही म्हटलं नाही. ज्या ज्या वेळेस आम्ही निधी मागितला त्यांनी मोकळ्या हाताने निधी या परिसरासाठी दिला आणि या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. समोर
संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।